या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुमचं स्वप्न काय आहे, या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुमच्या समोर किती अडचणी आहेत, याने काहीच फरक पडत नाही की तुमच्या वडिलांचा बँक बॅलन्स किती आहे, काहीच फरक पडत नाही की तुम्ही कसे दिसता, तुम्ही लांब असाल, छोटे असाल, गोरे असाल, काळे असाल, तुमचे डोळे लहान आहेत, मोठे आहेत, तुमचे केस काळे आहेत, सफेद आहेत, या सगळ्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही। याने काहीच फरक पडत नाही की तुम्ही किती दुःखी आहात, आणि यानेही काहीच फरक पडत नाही की तुम्ही किती एकटे आहात। कारण एका सिंहाला एकटाच राहावं लागतं। कारण जर सिंह एकटा नाही राहणार तर तो जंगलाचा राजा कसा म्हटला जाईल। ह्या गोष्टीने काहीच फरक नाही पडत की तुम्ही आज किती गोष्टी गमावल्या आहेत। ह्या गोष्टीनेही काहीच फरक नाही पडत की तुम्ही आज क्रेडिट कार्डने बिल पे करताय की मग चिल्लरने। जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळं गमावून बसलोय, मी सगळं हरवून बसलोय, माझ्याकडे आता काहीच नाहीये, ज्यावेळी तुम्हाला असं वाटत असताना त्यावेळीही तुमच्याकडे एक गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे अपॉर्च्युनिटी। ज्यावेळी तुम्ही सगळं काही गमावून बसता त्यावेळीही तुमच्याकडे एक गोष्ट असते, चान्स। एक असा चान्स जो तुम्हाला तुम्ही गमावलेलं सगळं परत आणून देऊ शकतो। एक असा चान्स जो तुम्हाला ते सगळं काही परत आणून देऊ शकतो जे तुम्हाला हवं आहे। जीवनाचा अर्थ असतो चुकीच्या गोष्टींना सोडून योग्य गोष्टी करणं। आणि जर तुम्ही चान्स येण्याची, अपॉर्च्युनिटी येण्याची वाट बघत असाल तर हीच वेळ आहे, हाच योग्य वेळ आहे तुमच्याकडे। हे जीवन कुणाचसाठी सोपं नसतं। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छतावरून पाणी टपकतंय आणि त्यामुळे तुम्ही खूप सॅड असाल तर एक गोष्ट जाणून घ्या, काही लोकांच्या नशिबात ते छतसुद्धा नसतं ज्याच्यातून तुमचं आज पाणी टपकत असेल। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे शूज ब्रँडेड नाही आहेत तर तुम्हाला काही लोक आसपास असेही मिळून जातील ज्यांच्याकडे तर स्वतःने विकत घेतलेल्या चपलासुद्धा नाही आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे कार नाही आहे तर शोधा तुमच्या शहरात असे किती लोक आहेत ज्यांच्याकडे पायसुद्धा नाही आहेत। जीवनात फक्त स्वतःचं दुःख घेऊन रडणाऱ्या लोकांनी कधीतरी त्या लोकांकडेही बघा ज्यांच्याकडे तुमच्याहून दुप्पट तिप्पट 100 पटीचं दुःख आहे। जितका स्ट्रगल तुम्ही तुमच्या स्वप्नांना मिळवण्यासाठी करता ना, त्याच्याहून जास्त पटीचा स्ट्रगल काही लोक फक्त पोट भरण्यासाठी करत असतात। हे आयुष्य कुणाचसाठी सोपं नसतं। मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, आयुष्य खूप कठीण आहे। पण एक गोष्ट विसरू नका, आपण नेहमी आपल्या संकटांपेक्षा मोठे असतो। आणि तुमच्याहून मोठं, तुमच्याहून दुसरं असं कुणीच नाही आहे जो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकेल। तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची सगळी शक्ती तुमच्यात लपलेली आहे। काही लोक ना ब्लेम करत असतात, सतत इतरांना ब्लेम करत असतात की माझ्या असफलतेमध्ये याचा हात आहे, त्याचा हात आहे, याच्यामुळे मी सक्सेसफुल होऊ शकत नाही आहे, याच्यामुळे मी दुःखी आहे, त्याच्यामुळे ते घडत आहे, त्याच्यामुळे असं होत आहे। सतत काही लोक दुसऱ्यांना ब्लेम करत असतात, माझं नशीब खराब आहे, एज्युकेशन सिस्टीम खराब आहे, असं आहे, तसं आहे, वगैरे वगैरे। पण ही गोष्ट एक्सेप्ट करण्याची हिम्मत खूप कमी लोकांमध्ये असते की ते आज जिथे कुठे आहेत, त्यांची जी कोणती परिस्थिती आहे त्याच्यासाठी फक्त तेच आणि तेच जबाबदार आहेत। आपल्या आयुष्यात सध्या जे काही चाललेलं असेल ना त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो। आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं ना त्यासाठीही फक्त आपणच जबाबदार असतो। आपणच आपल्या लाईफचे खरे हिरो असतो आणि आपणच कधी कधी आपल्या लाईफचे सगळ्यात मोठे दुश्मन बनून जातो, सगळ्यात मोठे विलन बनून जातो। आपण स्वतः स्वतःचा विश्वास असतो आणि कधी कधी आपण स्वतःच स्वतःला डिमोटिवेट करून टाकतो। तुम्ही स्वतःच स्वतःची आशा आहात आणि तुम्ही स्वतःच स्वतःची निराशा आहात। आता समजा तुम्ही एखाद्या गाडीने चालले आहात आणि तुम्हाला माहितीच नाहीये की ती गाडी तुम्हाला कुठे घेऊन चालली आहे आणि ती गाडी कुठे थांबणार आहे। पण असा विचार करा की जर ती गाडी तुम्ही चालवताय तर मग काय, तुमच्यासाठी त्या रस्त्याने जायला काहीच अशक्य नाही आहे, कुठलंच कन्फ्युजन नाही आहे, सगळं काही तुमच्या हातात आहे। तुम्हाला कुठे थांबायचं आहे, तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे,
याचा सगळा कंट्रोल फक्त तुमच्याकडे आहे आणि ह्याच गाडीचं नाव आहे जीवन, जिचे ड्रायव्हर तुम्ही स्वतः आहात। तुम्ही तुम्हाला जसं हवं तशाप्रमाणे तुमचं आयुष्य जगू शकता। तुम्हाला जशा प्रकारे हवं तशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवन जगू शकता। तुम्ही तुम्हाला जे हवं ते मिळवू शकता। तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता। तुम्ही तुम्हाला जे बनायचं ते बनू शकता। तुम्ही तुम्हाला जे मिळवायचं ते मिळवू शकता। आणि यासाठी तुम्हाला कुणावरही डिपेंड राहण्याची गरज नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफचा कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात द्यायचा नाहीये। तुम्हाला स्वतः ठरवायचंय की तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचंय, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचंय, हे सगळं तुम्हाला ठरवायचंय। कारण ही तुमची लाईफ आहे। तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये, कुणाच्याही मोटिवेशनची गरज नाहीये। तुम्ही स्वतः स्वतःचं मोटिवेशन बनू शकता। तुम्ही स्वतः स्वतःचं मोटिवेशन आहात। तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही बनले आहात। तुम्ही एकटेच आहात जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलवू शकता। तुम्हाला जसं हवंय ना तशाप्रमाणे। तुम्ही एकटेच आहात जे स्वतःला इतरांपेक्षा खूप जास्त ओळखता। तुमच्या स्वतःला इतकं कुणीच नाही ओळखत जितकं तुम्ही ओळखता। म्हणून कधीतरी स्वतःशी बोलून बघा। इतरांपेक्षा स्वतः शांत राहून विचार करा की मी कसा आहे, मला काय करायचंय, मी काय करतोय, मी काय करायला हवं। स्वतःशी बोला, स्वतःला विचारा, स्वतः ठरवा, योग्य निर्णय घ्या, स्वतःमध्ये डोकावून बघा आणि या गर्दीतून बाहेर येण्याचा थोडा प्रयत्न करा। आणि मग बघा कसं तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही ते। का नाही पूर्ण होणार हो? नक्कीच पूर्ण होईल। फक्त थोड्या हिम्मतीची गरज आहे, स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि प्रयत्न करण्याची गरज आहे। बघा स्वतःकडे आणि सांगा स्वतःला की हो, मी करू शकतो, मला कुणाचीच गरज नाहीये, मी करून दाखवेन, मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे। आता मी माझी लाईफ पूर्णपणे बदलवणार आहे। मला जशी हवी तशी लाईफ मला जगायची आहे आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करणार आहे। हो, मी दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे। हो, मला दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनायचं आहे आणि मी दुसऱ्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे मी दाखवून देणारच। मीच माझ्या कर्मांचा, माझ्या शरीराचा आणि माझ्या स्वप्नांचा एकुलता एक मालिक आहे। माझ्या अपयशाचं कारणही मीच आहे आणि माझ्या यशाचं कारणही मला स्वतःलाच बनायचं आहे। मी माझ्या स्वतःला बदलवू शकतो आणि मी बदलवून दाखवणारच, मी बदलणारच, मी करून दाखवेल, मी स्वतःवर विश्वास ठेवेल। या सगळ्या गोष्टी स्वतःला सांगा। एकदा शांत राहून विचार करा। तुम्हाला खुश राहायचंय ना? तुम्हाला ते सगळं काही मिळवायचंय ना जे तुम्हाला हवं आहे? तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे? तुम्हाला तशी लाईफ जगायची आहे जसे तुम्ही विचार करता? जर असं करायचंय तर सगळे विचार सोडून द्या आणि फक्त तुमच्या स्वप्नांकडे कॉन्सन्ट्रेट करा। स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करायला सुरुवात करा। तुम्ही करू शकता, तुम्ही नक्कीच करू शकता।